कन्नड तालुक्यातील चिकलठाणा येथे कन्नड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने मक्का तसेच भुसार माल खरेदी उपकेंद्राचे उद्घाटन सभापती प्रकाश घुल यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संचालक अशोक मगर होते. प्रास्ताविक प्रताप चव्हाण यांनी तर सूत्रसंचालन विक्रम चव्हाण यांनी केले. यावेळी उपबाजार समितीच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना सभापती घुले यांनी सांगितले की या उपकेंद्राचा लाभ परिसरातील शेतकऱ्यांना होणार आहे. या उपकेंद्रातील लिलावमध्ये शेतकऱ्यांच्या मक्केला भाव 2100 रुपये भाव देण्यात आले आहे. या परिसरातील शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन सभापती घुलेंनी केले आहे. यावेळी जिल्हा परिषद सदस्य किशोर पवार, संचालक बाबासाहेब मोहिते, धनराज बेडवाळ, शेख इसुफभाई, राजेंद्र मगर, भरत जाधव आदीसह बाजार समितीचे सचिव के एम वानखेडे, चिकलठाण्याचे सरपंच उपसरपंच कीर्ती काळे, सुनील चव्हाण, मनसुख जाधव, दत्तू पाटील, शेखनाथ चव्हाण, अण्णासाहेब चव्हाण, युवराज चव्हाण, बाळासाहेब जाधव आदींची उपस्थिती होती. इलियास शेख, कन्नड एक्सप्रेस 1 न्यूज.